नमस्कार, मी रमा कटारनवरे, संस्कार चव, मायेची अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण साबुदाणा सँडविच बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे पहा. हे साबुदाणा आहे, हा रात्री भिजत केलेला होता आणि अगदी किती छानपैकी असा भिजून मस्त मोकळा सळसळीत झालेला आहे. आणि हे उकडून घेतलेले दोन बटाटे आहेत आणि ही अर्धा चमचा साखर आहे आणि मीठ आहे, चवीनुसार घ्यायचं आहे. अगदी थोडासा गरम मसाला आहे, ऑप्शनल आहे. कोथिंबीर आहे, चिली फ्लेक्स आहे, जिरे आहेत आणि हिरवी मिरची. चला आता आपण सुरुवात करूया, कसा सँडविच बनवायचा दाखवते. आता आपल्याला या साबुदाण्यामध्ये बटाटा किसून घ्यायचा आहे. हे बघा, छानपैकी असा बटाटा किसून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, खूप छान, छोटे मुलं तर खूप आवडीने खातात. पण त्यासाठी आपण अगोदर मुलांसाठी साबुदाणा काढून ठेवायचा, कारण की मुलांना मिरची नको असते, तिखट लागते म्हणून. आणि आता हा दुसरा बटाटा घेते मी. हे पहा, छानपैकी आपला हा बटाटा असा किसून झालेला आहे. आणि आता त्यामध्ये आपण ही थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे. आम्ही जास्त तिखट नाही खाणार आहोत म्हणून मी कमीच घालते. आणि हा थोडासा, अगदी थोडा चिली फ्लेक्स, कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर घाला, कोथिंबीर खाल्लेलं चांगलं असतं. हे थोडेसे, अर्धा चमचा जिरे आणि किंचित चिमूटभर गरम मसाला, अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आता याला छानपैकी असं मळून घ्यायचं आहे, असा एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे मस्तपैकी. हे पहा, पूर्ण बटाटा आपल्या साबुदाण्याला पूर्ण लागला पाहिजे. या पद्धतीने आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे, पीठ मळल्यासारखं, अगदी हलक्या हाताने, जास्त जोर नाही द्यायचा आहे, अगदी हलक्या हाताने असं मळून घ्यायचं आहे. चला आता हे बघा, असं छानपैकी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे साबुदाणाचं. आणि आता आपण काय करूया, या सँडविचच्या भांड्याला अगदी थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही बटरही लावू शकता. कारण चिटकू नये, कारण चिटकतं ना. हे पहा, छानपैकी असं भरून झालेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय घालायचं आहे बघा, हे चीज घालायचं आहे. हे बघा, बघू शकताय, त्याच्यावरती हलतंय ना, म्हणून मी वरती ठेवलं होतं. हे असं चीज घालायचं आहे बघा आपल्याला, खूप खूप छान. आणि चीजमुळे आहे ना एवढा मस्त, एवढा छान टेस्ट येतो. तुम्ही एकदा नक्की बनवा. हा, आणि मला कमेंट करून नक्की नक्की सांगा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्यावरती आता आपल्याला हा असा थोडासा साबुदाण्याचा लेअर द्यायचा, कारण की याची बाहेर वितळून येऊ नये यासाठी आपल्याला हा लेअर द्यायचा आहे साबुदाण्याचा. ठीक आहे, हे बघ, असा साबुदाणा लावून घेतलेला आहे. बघा, चारी बाजूने मी असा हा साबुदाणा लावून घेतलेला आहे. बघू शकता छानपैकी बघा. आणि बंद करायच्या अगोदर थोडस, अगदी थोडस मी याला तेलाचं कोटिंग द्यायचं आहे आपल्याला. जर असं ब्रशनी असं लावायचं आहे थोडस. ठीक आहे, आणि आता आपण याला असं बंद करूया आणि भाजायला घेऊया. चला आता आपण गॅस पेटून घेऊया. हे बघा, गॅस पेटवलेला आहे, मीडियम करायचा आहे गॅस आपल्याला. 5-1 मिनिट तरी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, कारण की आतमध्ये शिजलं पाहिजे ना. त्यासाठी 5 मिनिट तरी आपल्याला भाजायचं आहे.
आत मध्ये शिजलं पाहिजे। आणखी थोडा बारीक करते। आता पलटी करते। एक एक मिनिटाने आपल्याला उलट सुलट उलट सुलट भाजून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे बघा आपलं सँडविच। हे बघा किती छान पैकी मस्त म्हणू शकता तुम्ही। दिसते तयार झालेलं आहे। आणि आता आपण गॅस बंद करूया। बघा आपण आता सँडविच काढून घेऊया। मस्त, हे बघा खूपच छान। किती सुंदर सँडविच झालेला आहे। आणखी त्याच प्रकारे आपण त्याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। सगळी सँडविच मी बनवते आणि तुम्हाला दाखवते। यावरून आपण चिजवायचं आहे। ठीक आहे, आणि पुन्हा आपण आपल्याला यात याच्यावरती एक लेअर द्यायचा आहे। आपल्याला बघू शकताय तुम्ही किती छान पैकी मस्त। हे पहा, आणि मी आता याला बंद करते आणि गॅस चालू करून भाजायला घेऊया। आणि गॅस आता मी अगदी बारीक करते कारण याला फास्ट गॅस वरती नाही भाजायचं आहे। 5 मिनिटं तरी आपल्याला भाजायचं आहे कारण आतून पण शिजलं गेलं पाहिजे। म्हणून आपल्याला फास्ट गॅसवर नाही स्लो गॅसवरती भाजायचं आहे। आणि 1-1 मिनिटाने आपल्याला पलटी करायचं आहे। 1-1 मिनिटाने 5 ते 7 मिनिटं तरी आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। दाखवते मी तुम्हाला पुन्हा। आता पलटी करते। चला तर आता आपण गॅस बंद करूया आणि आपलं सँडविच आपण बनवून घेऊया। ते पहा, वाव, बघा मस्तपैकी आपलं सँडविच तयार आहे। आता आपण काढून घेऊया। हे पहा, बघू शकताय तुम्ही किती सुंदर। हे पहा, अलगद अगदी अलगद निघालेला आहे। हे आता इथे ठेवूया आणि आपण दुसरं सँडविच आता बनवायला घेऊया। त्यालाही आपण अगदी थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे चारी बाजूने आणि पुन्हा त्याच प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे। आणि आता यावरती आपण चीज घालायचं आहे। हे बघा, हे चीज घालते मी। तुम्ही चीज चौकोनी असतं ना ते डिमांडमध्ये भेटतं, ते चौकोनी चीजचं स्लाइस घातलं तरी चालेल। आणि त्यावरती आपण पुन्हा हा शाबुदाण्याचा लेअर देऊया। ठीक आहे, असा दाबून घ्यायचा आणि पुन्हा अगदी थोडस तेल असं लावून घ्यायचं आहे। बंद करायचं आहे आणि पुन्हा भाजायला गॅस चालू करायचा। गॅस बारीक करायचा अगदी मंदाचेवरती आणि 7 मिनिटं लागतात। हे कधी 5-5 मिनिटं लागतात कारण की आतमधून शिजलं गेलं पाहिजे सँडविच, म्हणून 7 मिनिटं लागतात। ठीक आहे, पलटी करते पुन्हा 1 मिनिटाने पलटी करायचे। 1-1 मिनिटाने पलटी करत राहायचं आहे आपण। बघा आपलं सँडविच 7 मिनिटं झालेली आहे आणि छान पैकी तयार आहे। गॅस बंद करते, बघू शकता। आणि आपण मस्त पैकी आता यातून असं अलग सँडविच काढून घ्यायचं आहे। हे पहा, मस्त
हे पहा या प्रकारे आपले सगळे सँडविच तयार झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही। हे बघा सगळे सँडविच खूप छानपैकी तयार झालेले आहेत आणि मी एक तुम्हाला कटिंग करूनही दाखवते। हे बघा खूपच छान क्रिस्पी आणि एकदम मस्त झालेला आहे सँडविच, बघू शकताय तुम्ही। हे बघा खूपच छान झालेले आहे, बघू शकताय तुम्ही। दुसराही दाखवते पाहिजे तुम्हाला, हे पहा, हे बघा चीज, हे बघा बघा किती छानपैकी झालेले आहे। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि सँडविचची रेसिपी नक्की बनवा, खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।